पेरणीयोग्य पाऊस झाल्याने पनवेलमधील शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करत असून पेरणीच्या कामाला वेग आला आहे. यावर्षी कृषी विभागाच्या माहितीनुसार तालुक्यात 6,300 हेक्टरवर भातशेती केली जाणार आहे. पनवेल तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ आल्याने जमिनींना सोन्याचे भाव प्राप्त झाले आहे. त्यामुळे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दरवर्षी झपाट्याने कमी होत आहे. मात्र असे असले तरी बहुतांश शेतकरी आपल्या परंपरागत शेती व्यवसाय करत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत तसेच खत टाकणे, पार धुरे दुरुस्ती करणे, शेतीची सफाई करण्याची कामे जवळपास संपवली होती. मृग नक्षत्र लागले की पन्हे टाकायचे या तयारीत शेतकरी होते. परंतु शेतकऱ्यांना पन्हे टाकण्यासाठी जमिनीची नांगरणी करणे आवश्यक असते. अशात प्रत्येक शेतकरी पावसाची वाट बघत असतो. मृगाच्या सुरुवातीला एकदा तरी पावसाने हजेरी लावावी अशी अपेक्षा करत होते. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे पावसाने मृग नक्षत्र लागताच हजेरी लावली. दमदार पाऊस झाल्याने सगळ्या शेतकऱ्यांची कामे सुरू झाली.